प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी, आपण पाहत आहात विघ्नर टाईम्स. विघ्नर टाईम्समध्ये मनपूर्वक स्वागत. आपण आहोत खेड तालुक्यातील चासकमान या गावामध्ये. या तालुक्याचे आमदार आहेत दिलीप मोहिते. दिलीपराव मोहिते यांचं काम खूप चांगलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची तारीख जवळ येत असल्यामुळे वातावरण जास्त गरमागरम होताना पाहायला मिळतो आहे. सगळेच उमेदवार विजय आम्हीच होणार अशा प्रकारचा दावा करत आहेत. कार्यकर्ते देखील आमचाच उमेदवार विजय होणार असं म्हणत आहेत. आता या चासकमान गावामध्ये हवा कोणाची, खासदार कोण हवा, शिवाजी आढळराव की अमोल कोल्हे, आपण जरा ह्या जाणकार बुजुर्ग मंडळींशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? चासकमान. काय नाव आपलं? दिगंबर ज्ञानेश्वर वाळून. लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. हा आहे, चालू आहे प्रचार. लोक प्रचार चालू आहे. आपल्या विभागाचे खासदार कोण? आमच्या विभागाचे खासदार हे आढळराव ना. आढळराव माजी खासदार, विद्यमान खासदार अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. मग आता अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव दोघांपैकी कोण विजय होईल? कोल्हे विजय होईल असा आमचा अंदाज. कोल्हे विजय होतील असा अंदाज. तुमचा अंदाज आहे. दादा काय वाटतं या परिसरामध्ये कोणाची हवा, खासदार अमोल कोल्हे की शिवाजी आढळराव? आता सध्या अमोल कोल्हेची हवा बोलले जाते. अमोल कोल्हेंची हवा आहे. का बरं, अमोल कोल्हेंचीच हवा कशामुळे आहे? अमोल कोल्हे आता म्हणजे नवीन वत करू आणि पुढच्या भविष्यात चांगला माणूस आहे म्हणून. भविष्यकाळासाठी चांगला. दादा तुम्हाला काय वाटतं या विभागात हवा कोणाची, आढळराव की कोल्हे? कोल्हे. कोल्हे. कोल्हेंची हवा. कोल्हेच का? कोल्हे का? कारण यांनी बाप बदललेत ना. काय जागेवर राहिले? काही गद्दारी केली, पक्ष बदल. हा, जागेवर राहिला असा तर आज त्याला तिकीट दिलं असतं. कोणाला? हा, आढळरावला. पण जागा सोडायला नव्हती लागत आमचं मत आहे. आज त्याला तीन वेळा निवडून आणलं आहे कोण्या? खेड तालुक्यानेच आणलेलं आहे. हा विषय आहे ना आमच्या. तुमच्या तालुक्याचे आमदार कोण? कोण? हा, दिलीप मोहिते. ते आता कोणासोबत आहेत? हा, ते आता दोन आढळराव बरोबरच आहेत. मग आता आढळरावांच्या सोबत दिलीप मोहिते असताना तरी कोल्हे साहेब? हा, कोल्हे साहेब. शरद पवारचा माणूस आहे तो. आम्ही शरद पवारच्याच गटाचे आहेत, दुसऱ्या गटाचे नाही आहेत. पवारसाहेब कोल्हे साहेबांच्या सोबत किंवा कोल्हे साहेब पवारसाहेबांच्या सोबत म्हणून कोल्हे साहेब? हा, म्हणून कोल्हे साहेब. आपण पाहतोय या गावामध्ये कोल्हे साहेबांची आवाज जास्त पाहायला मिळते. आपण जरा दादांशी बोलूया. दादा काय, खासदार कोण पाहिजे, आढळराव की कोल्हे? कोल्हे. कोल्हे. कोल्हे पाहिजे. खासदार कोण पाहिजे, आढळराव की कोल्हे? आढळराव. आढळराव. आता आपण जरा इतरही काही व्यावसायिक आहेत, आपण जरा त्यांच्याशी गप्पा मारूया, पाहूया ते काय म्हणत आहेत, त्यांचा कल कोणाकडे आहे. शेवटी मतदार आहे, मतदार आपलं मत मांडत असतो. निवडून कोणाला द्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ह्या हॉटेलमध्ये आपण आलेलो आहोत, आपल्यासोबत एक ज्येष्ठ दादा आहेत. आपण जरा दादांशी बोलूया. दादा नमस्कार. कुठलं गाव? मोकल. तालुका? खेड. खेड. आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत? दिलीप मोहिते. लोकसभेच्या निवडणुका आहेत. आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? खासदार अमोल कोल्हे. परत निवडून कोण येणार? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. भाऊ का इकडे कोणाशी हवा? अमोल कोल्हे. ताई कोणाशी हवा? आढळराव की कोल्हे? आपण त्या मतदान करता. मागच्या वेळेला मतदान केलं होतं. आपल्या विभागाचे विद्यमान खासदार कोण आहेत? अमोल कोल्हे. आता अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव दोघांचा सामना होतोय. कोण खासदार पाहिजे, आढळराव की कोल्हे? तुमचं मत, तुम्हाला काय वाटतं कोण? आढळराव. हरकत नाही. आपल्यासोबत दुसरा एक युवक आहे भाऊ, मतदानाचा अधिकार आहे. भाऊ तुम्हाला तर मतदानाचा अधिकार असणार आहे. कोण खासदार पाहिजे? जोईल तो आपलाच आहे. जोईल तो आपलाच आहे. आपलं हॉटेल चालवायचं आहे, हॉटेलमध्ये दोन्ही गिरायक आली पाहिजे. आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे. 5 वर्षाचा त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे? 5 वर्षात एकदा पण आमच्या गावाला नाही आले. तुमच्या गावाकडे आले नाही म्हणजे तुम्ही त्यांच्यावर नाराज? असं काही नाही सांगतो. आले नाही हे वास्तव. वास्तव आहे. 5 वर्षात आम्हाला भेटले पण नाही, एकदा पण नाही भेटले, हे वास्तव आहे. पण मग आता संधी कोणाला? संधी नाही सांगू शकत. तेव्हा तेव्हा बघू, आत्ता नाही सांगू. आपण पाहतोय या युवकांनी अतिशय योग्य पद्धतीनं मत मांडलं या अर्थाने का त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे. आपल्या व्यवसायावर परिणाम होऊ नये. पण त्यांनी एक स्पष्टपणे सांगितलं, 5 वर्षामध्ये अमोल कोल्हे आलेले नाहीत. या चासकमान गावामध्ये आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. अनेक लोक असं म्हणत आहेत की आम्हाला पुन्हा अमोल कोल्हेच पाहिजे. पाहूया इतर मंडळी काय म्हणत आहेत. खासदार कोण हवा, अमोल कोल्हे की शिवाजी आढळराव?
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.